विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सुभाषदादा निधी बँकेच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य घडवत लोकांना आधार द्या माजी मंत्री अजितराव घोरपडे। मी जरी कवठे मंगळ तालुक्यात असलो तरी माझे आणि स्वर्गीय सुभाषदादा यांचे चांगले ऋणानुबंध। अर्थकारणाची खरी गरज जत तालुक्याला असून भैया कुलकर्णी यांनी सुभाषदादा अर्बन निधी संस्था उभी केली आहे हे कौतुकास्पद आहे। संस्थेच्या लोकांना जास्तीत जास्त उपयोग कसा होईल याकडे लक्ष द्यावे। समाज उपयोगी चांगल्या संस्था उभारणीतून या भागाचा विकास होऊन लोक उभी करणं आणि त्यातून माणूस उभा राहिला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। वास्तविक संस्था चालवताना राजकारण करू नये। कर्ज वितरणाच्या बाबतीत संस्थेतील अधिकाऱ्यांना अधिकार देऊन चांगल्या पद्धतीने संस्था चालवा व संस्था मोठी करा असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले। जर शहरामधील सुभाषदादा निधी अर्बन लिमिटेड या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री घोरपडे बोलत होते। यावेळी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज काका पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमताडे व मंजूर खतीब, माजी सभापती सुरेश शिंदे, उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार, ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर, नाना शिंदे, बेबीताई चव्हाण, उत्तम शेठ चव्हाण, लेखापरीक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भोसले, डॉक्टर मनोहर मोदी, बाळासाहेब हुंचाळकर, सुभाष गोबी, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, दुर्योधन कोडक, सिद्धू शिरसाट, तात्यासाहेब नलवडे, भारत डुबोले, साहेबराव टोणे, महादेव अंकलगी, तात्यासाहेब नलवडे, निधी बँकेचे CS ऋषिगंधा मोरे आदी उपस्थित होते। जत तालुक्यातील उर्वरित दुष्काळी भागाच्या पाण्याचा मगाशी उल्लेख झाला, मला या ठिकाणी मुद्दाम काही गोष्टीचा उल्लेख करायचा आहे। मी जगताप सरांना सांगू इच्छितो, एका गोष्टीची काळजी या इरिगेशनच्या पूर्ततेबरोबर जगताप साहेब आत्ताच घ्या, जे आम्ही पूर्ण करू शकलो नाही कवठे मंगळापर्यंत। इच्छा भरपूर होती, काही प्रयोग झाले, परंतु सगळं काही पूर्ण करू शकलो नाही। त्याची काळजी आपण नक्की घ्यावी। इथलं पुढच्या काळात जे जे इरिगेशन या ठिकाणी येणार आहे ते पाईपचं इरिगेशन व्हावं अशा पद्धतीचा आग्रह तुम्ही आत्तापासून करा। ते मी फार मोठा खर्च येतोय आणि नवीन प्रयोग होता भैसा प्रकारेचा, त्यामुळं मिरज कवठे मंगळामध्ये काही करू शकलो नाही, काही भागांमध्ये केला। आणि नवीन जे इरिगेशन झालं आमच्या घाटनांदऱ्याच्या बाजूला किंवा पलीकडे तासगाव तालुक्यातल्या डोंगराळ भागात, ते मात्र पाईपने झालं। इरिगेशन हे पाईपने व्हावं अशा पद्धतीचा आग्रह इथनं पुढं सर्व नेत्यांनी धरावा असं मला वाटतं। जत तालुक्याला पाणी देत असताना जगताप साहेब कुणी जर सल्ला दिला की पाणी कमी पडतंय, तर त्यांना एका गोष्टीचा उल्लेख करून सांगा की पाणी शिल्लक आहे, वारणा खोऱ्यात पाणी भरपूर शिल्लक आहे। हां, तनाळी म्हणून एक गाव आहे, प्रचितगड म्हणून एक किल्ला होता त्या ठिकाणचं ते गाव, त्या ठिकाणी आणखीन एक डॅम होऊ शकतो। 10 TMC पाणी सांगली जिल्ह्याच्या वाट्याला आणखीन ज्यादा येऊ शकतंय याचा उल्लेख करून हा संपूर्ण जत तालुका पाण्याखाली कसा आणता येईल याच्या बाबतीतचं नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण आत्ताच करावा आणि संपूर्ण जत तालुक्याला बागायत क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने मदत करावी। अशा पद्धतीने जीवनमान बदलण्याच्या दृष्टीने एका बाजूला सहकार आणि एका बाजूला बागायत शेती वाढवणे असे दोन कर्मी कार्यक्रम जर केला तर निश्चितपणाने जीवनमान बदलेल। पुन्हा आमच्या नवीन पिढीला नोकऱ्या उडकण्यासाठी दुसरीकडं जावं लागेल असं मला वाटत नाही। आज एक नवीन संस्था झाली, माझी या संस्थेच्या पुढील काळातील भरभराटीसाठी शुभेच्छा।
भैया कुलकर्णी यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि त्यांचे वडील यांनी एक आदर्श घालून दिला। माझे बरेच संबंध त्यांच्याशी आले जरी तालुका वेगळा असला। जॉकेश अदाटे चित्र।